नमस्कार मैत्रिणीनो, माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आज आपण पाहणार आहोत कच्ची दाबेली आणि त्याच्यासोबतची गोड चटणी आणि तिखट चटणी बघणार आहोत। तर चला दाबेली कशी बनवायची ते पाहूया आपण। प्रथम आपण चाट मसाला घातलेल्यामध्ये थोडीशी धने पावडर घालायची आहे एक चमचा आणि एक कोथिंबीर, पुदीना, तुमच्या आवश्यकतेनुसार तीन चार मिरच्या, आणखी त्यात आपण थोडस मीठ घालणार आहोत। हे पहा की थोडस चवीसाठी आपण त्यात गरम मसाला घालणार आहोत। यात एक चमचा आपण दही टाकणार आहोत। तर चला हे आता आपण बारीक करून घेऊया। हे बारीक करून घेतलेले आहे आपण। हिरवी चटणी आपण आता वाटीत काढून घेऊया। आपण या हिरव्या चटणीला तडका देणार आहोत। यात आपण गरम तेल करून मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत, थोडासा तडका द्यायचा आहे। हे पाहू शकता आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे दाबेलीसाठी। आता आपण गोड चटणी करूया। गोड चटणी कशी बनवायची, आंबट गोड चटणी कशी बनवायची हे चिंच भिजत घातलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता। चिंच कोळून घ्यायचे आहे, म्हणजे असं ह्याला रगडून पाणी सेपरेट करायचं आणि काड्या सेपरेट करायच्या आणि त्यात आपण गूळ घालून घेणार आहोत। आता आपण गूळ, धने पावडर आणि त्यात अर्धा चमच टीस्पून चाट मसाला आणि हे गूळ आणि त्यात थोडस एकदम थोडस मीठ आणि लाल तिखट एक टीस्पून, म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला। हे बघा लाल तिखट थोडस आणि यात आपण आता चिंच घालून मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहोत। हे आपल्या कच्ची दाबेली बनवता येणार त्यासाठी आपण आता दोन चटण्या बनवून घेतलेल्या, तुम्हाला मी दाखवलेलंच आहे, ही हिरवी चटणी आणि ही आंबट गोड चटणी। तर चला आपण आता कच्ची दाबेली कशी बनवायची हे साहित्य पाहूया। आपण कच्ची दाबेलीसाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत। हे आहे तेल, ह्या धने पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, चाट मसाला। हे तुमच्या आवश्यकतेनुसार आपण जेवढी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी काढलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ चवीनुसार आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घेत चला। हे आहे कोथिंबीर, हे आहे पात, कांदा आणि आपण हे शेंगदाणे मसाला शेंगदाणे करून घेतलेला आहे। यात आपण लाल तिखट, मीठ, थोडस तेल घालून ह्याला भाजून घेतलेले शेंगदाण्याला आणि हे आहे सजावटीसाठी डाळी आणि आपल्याला फोडणीला लागायला कांदा आणि हे आहेत उकडलेले बटाटे आणि आपल्याला लादीचा पाव म्हणजे पाव लागणार आहेत। तर आपण साहित्य पाहिलेलं आहे, चला तर आपण आता आपण प्रथम बटाटा मॅश करून घेऊया। एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे कढईत आपण। त्यात आपण कांदा आणि एक हिरवी मिरची आहे ते टाकून घ्यायचं आहे अगोदर। कांदा लई पण लाल करायचा नाही आपल्याला, थोडासा लालसर झाला की बंद करायचा आहे। आता हे सर्व साहित्य टाकून घेणार आहोत। हे पाहून कांदा पण जास्त लाल होऊ दिला नाहीये। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आपण आता मॅश केलेला बटाटा टाकणार आहोत। बघू शकता तुम्ही दाबेली मसाला पण वापरू शकता। मी आहे ते घरातलं साहित्य उपयोग केलेला। दोन चमचे शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा आणि थोडेसे डाळिंब टाकणार आहोत आणि वरनं आपण एक अर्धा कप पाणी टाकायचं आहे। यात ते पाणी आता दाबेलीसाठी भाजी तयार झालेली आहे बटाट्याची, तुम्ही बघू शकता। आता आपण ही काढून घेऊया एका प्लेटात। ही आपली आता भाजी तयार झालेली आहे। याला आपण थोडस जसं बाहेर मिळते तसं डेकोरेट करूया आपण पण या भाजीला थोडीशी। हे पाहू शकता तुम्ही हे मसाला केलेले आपण घरीच तयार केलेले आहेत शेंगदाणे। हे पहा थोडासा कांदा टाकूया यावर आपण
असं बाहेर भेटल्यानंतर कसं चमचमीत खा वाटतं ना आपल्याला, बाहेरचं कसं एकदम लुक छान दिसतो. हे आहे जरा पात कांद्याची आपली, आवडीनुसार तुमच्या टाकू शकता, नाही तर स्किप पण करू शकते तुम्ही. जे आहे त्या साहित्यात पण छान होती भाजी, आणि वरनं थोडीशी आपण हे कोथिंबीर स्प्रेड केलेली आहे. तर आपली हे धाब्या टाईप किंवा आपण जे गाड्यावर खातो तशी आपली ही आता भाजी तयार झालेली आहे दाबेलीची. तर चला आपण आता दाबेली बनवूया, आणि थोडंसं वरनं थोडंसं आपण याच्या शेव पण टाकूया. हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे. हे पहा आपण पाव प्रथम कट करून घ्यायचा आहे मधून. हे पहा आता आपण गॅस वर तवा ठेवून गरम केलेला आहे. तर आपण आता एका साईडला ग्रीन चटणी लावायची आहे, आणि एका साईडला आपली आंबट गोड चटणी लावणार आहोत आपण. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही नुसती गोड पण लावू शकता, नाहीतर तिखट पण लावू शकता, काही हरकत नाही आहे. हे पहा आता आपण यात भाजी भरून घ्यायची आहे अशी, हे तुम्ही बघू शकता. हे भाजी भरल्यानंतर बी आपल्यावर यावर थोडासा कांदा व थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी डाळिंब टाकायची आहे यात, आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता याला आपण असं बंद करायचं आहे. बंद केल्यानंतर बी साईडनं थोडीशी भाजी लावून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता. हे पहा पहा आता आपण चौकून भाजी लावून घेतलेली आहे. हे भाजी लावून घेतल्यानंतर आपण याला थोडस शेव मध्ये बुडवायचं आहे असं. आता यात आपण बटर पण वापरू शकता. मी यात आपल्याला पौष्टिक तूप असतं म्हणून तूप घेतलेलं आहे. तव्यावर प्रथम तूप टाकायचं आणि हा पाव ठेवून द्यायचा. आपण दुसरा पण तयार करून घेऊया त्यावर. पलटलेला आहे, साईडनं थोडस तूप सोडून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित छान भाजतो. बघू शकता आपण हे दुसरा पण आपला ब्रेड तयार झालेला आहे. हे आपण हे पण साईडला इथं तूप लावून थोडस ठेवणार आहोत. आपण अगोदर पण शेव लावू शकतो, नाहीतर भाजून घेतल्यानंतर पण आपण शेव लावूया. हे पहा आपण दाबेली काढून घेतलेली आहे. आता ही पण आपण भाजून घेऊया दाबेली, तुम्ही बघू शकता. हे पहा आपली ही पण भाजून झालेली आहे दाबेली. आता आपण याला शेव मध्ये बुडवायचं आहे, तुम्ही बघू शकता आपली दाबेली किती छान तयार झालेली आहे. याला आपण आता थोडस डेकोरेट करूया. ही पहा आपण वरनं चटणी लावून खायची आहे किंवा अशीच दाबेली मस्त लागती. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ही पहा किती छान कच्ची दाबेली आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. चवीला मस्त भन्नाट आहे, खाऊन नक्की ट्राय करा घरी मैत्रिणींनो. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.